का? आणि म्हणून हा लढा मी उभा केला. आता ह्याच्यात माझी काही चूक आहे का? शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, विशाळगड किल्ल्यावर ह्या गोष्टी चालून द्यायच्या? आणि मग माझ्यावर काहीतरी इकडे तिकडे आरोप करायला लागलेले, जाती या वळणावर माझी न्यायची इच्छा आहे? तुम्ही उशीरच का केला? हा शिवभक्तांच्यावर आक्रोश आहे. शिवभक्तांचा तुम्ही निर्णय का घेतले नाहीत? ज्यावेळी मला एकच प्रश्न सगळ्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना विचारायचे आणि सगळ्यांना विचारायचे, पत्रकार बंधूंनी मला साथ दिले मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही निर्णय घेतला ना 14 जुलैला ज्यावेळी ही मोहीम झाली की 15 जुलैपासून आम्ही अतिक्रमण मुक्त विशाळगड करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं करून टाका. मग हा न्याय प्रवेश विषय कुठून आला? मग अतिक्रमण मुक्त हे तुम्ही 6 महिन्याच्या अगोदर का केलं नाही? 1 वर्षाच्या अगोदर का केलं नाही? हा माझा प्रश्न आहे. जनतेने सुद्धा समजून घ्यायला पाहिलं माझी ही भूमिका ही आहे, रास्त आहे काही चुकीचे. पण मला आनंद आहे, मला आनंद आहे की उशीर झाला असला तरी हा निर्णय अगोदरच होऊ शकला असता, हे आंदोलन व्हायची गरजच नव्हती, ही मोहीम विशाळगडावर मी जायची गरजच नसली आली नसती.